Hey guys, welcome back to the magical world of bookwords. My name is Renuka and welcome back to yet another bookish video. अच्छा बुक बदल बोलायचं झालं तर हॅरी पॉटर अँड द गॉबलेट ऑफ फायरचा मराठी अनुवाद म्हणजेच हॅरी पॉटर आणि अग्निचषक. लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. हॅरी पॉटर आणि अग्निचषक म्हणजे हॅरी पॉटर बुक सिरीजमधला चौथा भाग. हॅरीचं तिसरं वर्ष हॉगवर्ट्समधलं संपलेलं आहे आता चौथं वर्ष, आणि परंपरेप्रमाणे हे वर्ष मागच्या वर्षापेक्षा जास्त घातक आणि आपल्यासाठी जास्त इंटरेस्टिंग आहे. दर काही वर्षांनी जादूगार समाजामध्ये एक त्रिजादूगार स्पर्धा आयोजित केली जाते, जी यावर्षी हॉगवर्ट्समध्ये, ज्याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या शाळांमधले विद्यार्थी भाग घेतात, ज्याची निवड करतो एक अग्निचषक म्हणजे गॉबलेट ऑफ फायर ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. इच्छुक स्पर्धक त्याच्यामध्ये आपली नावं टाकतात आणि तो चषक एका ठराविक दिवशी तुम्हाला तीन नावं देतो जे तीन स्पर्धक त्या त्रिजादूगार स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. यामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला 17 वर्षाचं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला भयंकर प्रशिक्षित आणि शार्प असणं गरजेचं आहे, आणि त्याबरोबर तुम्हाला शूर असणंसुद्धा आवश्यक आहे. हॅरी जरी शूर असला तरी बाकी तिन्हीपैकी तो काही नाही आहे, आणि गॉड नोज हाऊ पण हॅरीनी त्याचं नाव टाकलेलं नसतानासुद्धा त्या अग्निचषकाने हॅरी पॉटर हे नाव निवडलेलं आहे, आणि आता हॅरीला त्या स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल. कारण एकदा का तुमचं नाव गॉबलेट ऑफ फायरमधनं बाहेर निघालं की देर इज नो टर्निंग बॅक, असं डंबलडोरांनी सांगितलेलं आहे. आता हॅरीनी ह्या स्पर्धेत भाग कसा घेतला, तो पुढे कसा गेला, तो जिंकला नाही जिंकला, या सगळ्या गोष्टींचं अगदी रसभरीत वर्णन जे के रोलिंगनी केलेलं आहे. पण त्याचबरोबर हॅरी विजली फॅमिलीबरोबर क्विडिच वर्ल्ड कप बघायला गेलेला असताना तिथे एक अख्ख्या जादूगार समाजाला हादरवून सोडणारी घटना घडलेली आहे, जी थेट लॉर्ड वोल्डेमॉर्टशी संबंधित आहे आणि त्याचा परिणाम थेट होणार आहे हॅरीवरती. आता ती घटना काय आहे, ती हॅरीच्या आयुष्याशी कशी संबंधित आहे, आणि त्रि जादूगार स्पर्धेमुळे हॅरीच्या आयुष्याला कशी एक वेगळी कलाटी मिळाली, आणि त्याचं आयुष्य म्हणजे कायमस्वरूपी त्याचं आयुष्य कसं बदलून गेलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हॅरी पॉटर आणि अग्निचषक वाचावंच लागेल. पात्रांबद्दल बोलायचं झालं म्हणजे कॅरेक्टर्सबद्दल बोलायचं झालं तर ह्या भागापासून सगळ्या बुक सिरीजच्या कॅरेक्टर्समध्ये अशी भराभरा वाढ होत जाते, म्हणजे त्यांच्या संख्येमध्ये. हा भाग पहिल्या तीन भागांपेक्षा मोठा आहे, याच्यामध्ये पहिल्या तीन भागांपेक्षा जास्त पात्र आहेत, त्यामुळे सुरुवातीला मला थोडं कन्फ्युजन झालं, मी नाही म्हणणार नाही, पण बोर नाही होत. कारण रोलिंगनी सगळी कॅरेक्टर्स खूप छान पद्धतीने डेव्हलप केले, त्यांना एक घनता दिलेली आहे, एक डेप्थ दिलेली आहे, आणि प्रत्येक कॅरेक्टरची आपापली वैशिष्ट्ये आहेत आणि ती तुमच्या बरोबर लक्षात येतात, त्यामुळे छान आहे. म्हणजे एकंदरीत लुडो बॅगमन, एमएस डिग्री, बार्टी क्राउच ज्युनियर अशी बरीच पात्रं त्याच्यामध्ये आहेत, आणि त्या प्रत्येक, जसं मी मागे सांगितलं की रोलिंगच्या प्रत्येक पात्राबद्दल तुम्ही स्वतःचं असं एक विशिष्ट मत लगेच फॉर्म करू शकता. हा भाग वाचण्याचा माझा ओव्हरऑल अनुभव आणि त्याबद्दलचं माझं मत, या दोन्ही गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर हा भाग भयंकर इंटरेस्टिंग आहे. हा भाग पूर्ण बुक सिरीजचा टर्निंग पॉईंट आहे आणि अंडरलाईन आहे. सिरियसली ज्यांनी वाचलं त्यांना माहिती आहे की का टर्निंग पॉईंट आहे ते. आत्तापर्यंत ही बुक सिरीज खूप लाईट होती, म्हणजे बऱ्यापैकी लाईट होती. इथून गोष्टी डार्क होत जातात, इथून थोडा क्लिष्ट आणि जटीलपणा येतो. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो या बुकला ते समजून घ्यायला, कारण जसं मी म्हटलं की याच्यामध्ये खूप जास्त पात्र आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या तीन बुक्सपेक्षा हे बुक मोठं आहे, ती पात्र जास्त आहेत, त्यातल्या घटना जास्त आहेत, आणि ह्या पुस्तकाला सगळ्या बुक सिरीजमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे. मी पॉप्युलॅरिटी वाईज म्हणत नाही आहे, मी त्याच्यात घडणाऱ्या घटनांमुळे म्हणते. त्यामुळे तुम्हाला त्याला थोडासा वेळ द्यावाच लागतो, पण एकदा तुम्हाला कळलं की नेमकं काय आहे की अ ब्लोन बाय इट. ऑल्सो पहिल्या तीन भागांपेक्षा हे पुस्तक थोडे जास्त वर्णनात्मक आहे, कारण ज्या घटना जशा जशा घडतात त्याच्यासाठी ती वर्णनं करणं आवश्यक आहे. फक्त ऑनेस्टली सांगायचं झालं तर पहिली जी क्विडिच मॅच होती त्याचं वर्णन आय नो की वातावरण निर्मितीसाठी केलं गेलं आहे, पण ते थोडं जास्त झालं आहे. म्हणजे तिथे थोडंसं बोर होतं, पण अदरवाईज पुढे कुठेही बोर होत नाही. आणि जसजसं पुस्तक पुढे जातं, जसजशा घटना घडत जातात, तस तसं तुम्हाला ते पुस्तक सोडवत नाही, इतकं ते जास्त इंटरेस्टिंग आहे. तर ओव्हरऑल हॅरी पॉटर आणि अग्निचषक हे जितकं एन्जॉयबल आहे तितकंच एज्युकेटिव्हसुद्धा आहे. तुम्हाला जे शिकायला मिळतं, ऑफकोर्स मी जे शिकले आणि तुम्ही जे शिकला ते वेगवेगळं असणारच आहे, पण असं नाही होत की मी हॅरी पॉटर पूर्ण वाचून काढलं आणि मला काहीच शिकायला मिळालं नाही. अशा काही गोष्टी शिकायला मिळतात ज्या शब्दात मांडता येत नाहीत, आपल्याला नाही मांडता येत, रोलिंगने मांडल्या आहेत पण आपल्याला त्या नाही मांडता येत, अशा काही गोष्टी आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळतात. सो
तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचा, आणि वाचलं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा की तुमचा अनुभव कसा होता. अँड दॅट्स प्रिटी मच इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल दी एंड, अँड यू नो द ड्रिल. प्लीज लीव अ लाईक, लीव अ कमेंट, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड हेल्प मी स्प्रेड अ लॉट ऑफ बुकिश लव.